हेलो एवरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत प्रकाशवाहिनीमध्ये। आज स्पेशली नीट ॲस्पायरंट्ससाठी, जे नीटची तयारी करतायत, मेडिकल एंट्रन्सची तयारी करतायत, त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं सजेशन, महत्त्वाचा सल्ला मला द्यायचा आहे। असं मी पाहिलेलं आहे की बरेचसे मुलं महाराष्ट्रामध्ये, तरी 95% म्हणता येईल इथपर्यंत मुलं काय करतात, कोचिंग अटेंड करतात, कॉलेजला कुठेतरी ॲडमिशन असतं आणि ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन विषय घेऊन फक्त नीटवर फोकस करतात। पण यामुळे होतं काय, फिजिक्स समजण्यासाठी मॅथ लागतं आणि ते मॅथचं क्लासही नाही लावत आणि त्याचं प्रिपरेशनही नाही करत, त्यामुळे फिजिक्स थोडंसं अवघड जातं आणि ते सोडून देतात। आणि पहिले 2 वर्ष 11वी 12वी ते फक्त बायोलॉजी करतात आणि थोडंफार केमिस्ट्री करतात आणि त्यामुळे त्यांचा स्कोर येत नाही आणि नंतर ते रिपीटला जातात। रिपीटला गेल्यानंतरही परत ते बायोलॉजी केमिस्ट्री करतात, फिजिक्समध्ये पुन्हा गॅप पडला असतो 2 वर्षाचा, मॅथमॅटिक्ससाठी पुन्हा फिजिक्स अवघड जातं आणि यामुळं बरेचसे प्रॉब्लेम तयार होतात। माझा हा सल्ला राहील नवीन मुलांना तरी, की सुरुवातीपासून तुम्ही मॅथचा क्लास लावून द्या। तुम्ही बोर्डला घेऊ नका वाटलं तर, त्याचा अभ्यास अतिरिक्त करू नका, पण मॅथ राहू द्या, क्लासला जात राहा आणि त्या अभ्यासावर तुम्हाला फिजिक्स हा सब्जेक्ट शिकता येईल, समजून येईल, ठीक आहे। कारण फिजिक्ससाठी ॲनालिटिकल स्किल्स लागतात, त्या ॲनालिटिकल स्किल डेव्हलप होण्यासाठी मॅथची खूप हेल्प होते, मॅथ शिकावंच लागतं। फिजिक्स फॅकल्टी शिकवतो, जे काही रिक्वायर्ड आहे ते शिकवतो, पण ते मूर्ण, अंगात मूर्ण, डोक्यात भिन्न हे ज्या गोष्टी असतात त्या होत नाहीत, त्यामुळं फिजिक्स डोक्यामध्ये घुसत नाही, फिजिक्स अंगामध्ये मुरत नाही, त्यामुळं फिजिक्सचा स्कोर डाऊन राहतो, त्यामुळं सिलेक्शन व्हायला अवघड जातं। त्यामुळे हा सल्ला राहील। आणि जे रिपीट करतायत आत्ता, त्यांना पण हा माझा सल्ला राहील की अर्धा दिवस तुम्ही मॅथमॅटिक्स 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 करूनच घ्या। ट्रिग्नॉमेट्री, डिफरेन्शिएशन, इंटिग्रेशन, बेसिक बेसिक गोष्टी आणि वेक्टर हे तुम्ही शिका। वेक्टरवर डायरेक्ट प्रश्न जरी नाही आले तरी त्याचं ॲप्लिकेशन प्रत्येक चॅप्टरमध्ये आहे। आणि आता आपण इलेक्ट्रोस्टॅटिक सुरू केलेलं आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये वेक्टरचं खूप 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 मदत लागते, मदत घ्यावी लागते। इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये वेक्टर्स ॲप्लिकेशन्स असतात, हं, पॅरलोग्रामला किंवा अँगल कसा फाइंड आउट करायचा रिझल्टांचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात। जॉमेट्रीचं बेसिक नॉलेज पाहिजे, अल्जेब्राचं बेसिक नॉलेज पाहिजे, त्याशिवाय कॅल्क्युलेशन होत नाहीत फास्ट, ओके। ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं मॅथमॅटिक्स हे खूप महत्त्वाचं आहे फिजिक्स शिकण्यासाठी। तर माझा सल्ला राहील, मॅथमॅटिक्सला दुर्लक्ष करू नका, जेणेकरून तुमचं फिजिक्सकडे दुर्लक्ष होणार नाही आणि बायोलॉजी केमिस्ट्री तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा स्कोर देतील आणि सिलेक्शनसाठी लागणारा जो ॲडिशनल स्कोर आहे तो फिजिक्सच देणार आहे, त्यामुळं कुठलाही विषय तुम्हाला सोडून चालणार नाही, ठीक आहे। मॅथ तुम्हाला आवडत जरी नसेल तरी गरज म्हणून ते करणं गरजेचं आहे। आवड ज्या विषयात आहे तो विषय तर शिकलाच पाहिजे, किंवा ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टी तर आयुष्यात केल्याच पाहिजेत, पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला आवडत असो किंवा नसो, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा ज्या गोष्टी शिकणं महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला आवडो ना आवडो, त्या शिकणं गरजेचं असतं, ती काळाची गरज असते। त्यामुळं मॅथमॅटिक्सला दुर्लक्ष करू नका आणि पर्यायाने फिजिक्सला दुर्लक्ष करू नका, ठीक आहे। हेच सांगायचं होतं। उद्यापासून, पुढच्या व्हिडिओपासून आपण परत इलेक्ट्रोस्टॅटिक्स जो सुरू केला आहे कंटिन्यू करूयात। त्यामध्ये कुलम्स लॉ, प्रॉपर्टीज ऑफ चार्ज आपण शिकलोय, त्यावरचे न्युमेरिकल्स, परत ऑलरेडी बरेचसे न्युमेरिकल मी NCERT सोल्युशनमध्ये तुम्ही पाहू शकता, ओके, आणि शिकत राहा। थँक्यू।